आता मला वाटतं की माझ्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू होईल. गुन्ह्यांचे 4-5 गुन्हे झाले की तडीपारीचं वॉरंट निघेल. ह्या प्रसंगात माझे डोळे उघडले. ज्यांच्याशी मी आयुष्यभर लढलो, टोकाची भूमिका घेतली त्यांच्या विरुद्ध. राष्ट्रवादीमध्ये जेवढ्या वेळा मी टीव्हीवर गेलो तेवढ्या वेळा मला नाही वाटत दुसरा कुठलाही माणूस राष्ट्रवादीमधला गेला. अनेक कठीण प्रसंगांमध्ये मी राष्ट्रवादीचं समर्थन करायला टीव्हीवर गेलो 2000 म्हणजे स्थापन झाल्यापासून. अंजली दमानिया, प्रीती मेनन या दोन महिलांशी तर माझं खूपच टोकाचं भांडण व्हायचं. त्या दोघींनी ट्विट केलं, बाकी काही असेल जितेंद्र आव्हाड हे करू शकत आणि हा गुन्हा खोटा आहे. त्यांचा आज सकाळी सुद्धा माझ्या पत्नीबरोबर फोन झाला. त्या म्हणाले तुम्ही केस केली नाही तरी मी पोलिसांविरुद्ध केस करणार आहे जितेंद्रबद्दल असं सहन करू नका. हा मी व्हिडिओ पोलिसांना दिला आहे. पोलीस का नाही 354 दाखल करत? अरे हे तर माझं तर दिसतंय की मी असं करतोय. इथे तर दिसतंय ती बाई हात लागल्यावर त्या पुरुषाकडे रागाने बघते. माझं म्हणणं आहे पोलिसांना आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतो, गुन्हा दाखल करा. माझी बायको काल जाऊन आली गुन्हा दाखल करा म्हणून. नाही म्हणाले पोलीस, आम्ही नाही घेत गुन्हा. एवढ्या तातडीने माझ्यावर गुन्हा घेतलात ना. आमची नगरसेविका ती ही बॅकवर्ड क्लासची शेड्युल्ड कास्टची आहे. ती तिथे रुपाली गोटे ती तिथे उभी आहे. मी तुम्ही आलात अर्ध्या तासाने तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तिला ज्या पद्धतीने हात लावला आहे, ज्या पद्धतीने ना मागणं धक्का दिलाय, अतिशय विकृत होता. ती भलेही काही बोलली नाही पण माझी बायको जाऊन हे सगळं दाखवून आली आणि म्हणाली घ्या केस. पोलीस केस घ्यायला तयार. तुमच्या नावाने आता खोटे धमकीचे फोन किंवा इतर काही असं मलाही समजलंय की माझा आवाज काढून फोन करायचे आणि धमकी द्यायची आणि मग ते पोलीस स्टेशनला द्यायचे आणि मग बॉडीगार्ड मिळवायचे आणि प्लस मग त्याच्यानंतर माझीही चौकशी सुरू. आता मला वाटतं की माझ्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू होईल. गुन्ह्यांचे 4-5 गुन्हे झाले की तडीपारीचं वॉरंट निघेल. हे सगळं आता ह्याची सगळ्याची तयारी ठेवली पाहिजे. पण असं घाणेरडं राजकारण मला अपेक्षित नव्हतं. ज्या शहरामध्ये आपण एकत्रित राजकारण केलं 30-30 वर्ष, त्या शहरामध्ये आपण एकत्र असताना आपण पदाने मोठे झाल्यावरती मी त्यांच्या माझ्या भाषणात विधानसभेच्या सांगितलं होतं हे असं अशी असं ऍक्शन पण माझी होती की हे आता असं करा. आवडतं आपण राजीनामा दिलेला तर काय पाठिंबा घेणार आहोत का काय काय निर्णय आपला झाला? मला साहेबांनी बोलवलं, मी साहेबांना भेटणार आहे. साहेबांनी दमस दिलाय मला की मी जोपर्यंत तुझ्याशी फायनल बोलत नाही तोपर्यंत तू एकही पाऊल पुढे टाकणार नाहीस. आणि आई वडिलांनंतर किंवा म्हणजे आई वडील होते तेव्हाही ते म्हणायचे की तुला आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम ते जे सांगतील तेच होईल. त्यांनी काल मला दूरध्वनीवर सांगितले की तुझ्या मनात जे असेल मनात ठेव. मला माझ्याशी बोलल्याशिवाय काहीही पाऊल घेतल्याचं ना. ज्यांना गुन्हेगार म्हणून आपण नोंद करावी त्या सगळ्यांची नावं दिली जाणार आणि त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं जाणार. पोलीस आहेत कुठे ठाणे? त्यांचा बिचाऱ्यांचा काहीच दोष नाही. मी पोलिसांना अजिबात दोषी ठरवत नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. यंत्रणेमध्ये कोणी किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा असते. सीपीला कोणी फोन करावा तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीशिवाय सीपीला कोणी फोन करावा परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी. सीपीला 40 फोन जातात 40 जणांपर्यंत. पोलीस स्टेशनला 40 फोन येतात 40 जणांपर्यंत. मुख्यमंत्री बोलले तर मान्य असतं. मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्याचा चपरासीही फोन करायला लागला तर मग त्याला काय